संस्थापक अध्यक्ष उज्ज्वल आदिवासी सेवा संस्था। या संस्थेच्या बाबतीमध्ये तत्कालीन प्रकल्प अधिकारी घुडेगाव यांनी मागच्या कार्यकालामध्ये संस्थेच्या बाबतीमध्ये व्यक्तिदोषातून आणि सुडबुद्धीने जो काय गुन्हा दाखल केलेला होता, या गुन्ह्याच्या संदर्भामध्ये मी न्याय मागण्याच्या निमित्तानं संस्थेचा अध्यक्ष आणि आम्ही सर्व सदस्य मिळून राज्य शासनाकडं आधी मागणी केलेली होती। त्याच पद्धतीनं आदिवासी विकास विभागाचे प्रधान सचिव, त्याचप्रमाणे जे राज्याचं आयुक्त कार्यालय ते आदिवासी विकास आयुक्त कार्यालय, खरं तर या आयुक्त कार्यालयाच्या माध्यमातून न्याय मिळण्याची अपेक्षा आमच्या संस्थेला होती। आणि एक संस्थेचा अध्यक्ष म्हणून मी जबाबदारीने आपल्या माहितीसाठी ही माहिती अवगत करत आहे की राज्य शासनाने आणि आदिवासी आयुक्त कार्यालयाच्या माध्यमातून जो काही गुन्हा सुडबुद्धीने दाखल केला होता त्याची संपूर्ण इन्क्वायरी आणि चौकशी करण्याच्या संदर्भामध्ये राज्य शासनाच्या वतीने गठित चौकशी समिती त्या ठिकाणी तयार करण्यात आलेली होती। आणि गठित चौकशी समितीने त्याची सखोल चौकशी करून अंतिम जो काही अहवाल होता तो 2 वेळा आयुक्त कार्यालयामध्ये सादर करून आज तागायत आमच्या संस्थेला त्या ठिकाणी न्याय मिळाला नाही। गेले मागील 3 ते 4 वर्षापासून सातत्याने आदिवासी आयुक्तालयासमोर उपोषणे, मोर्चे, आंदोलने करून देखील आज तागायत आम्हाला न्याय मिळाला नाही। परंतु आम्ही आज 26 जानेवारी आज प्रजासत्ताक दिन आहे आणि म्हणून संविधानाचा किंवा आपल्या तिरंगाचा कुठंतरी अपमान व्हायला नको म्हणून आज 6 वाजता आम्ही हे उपोषण, जी काही ठराविक वेळ दिलेली होती, तारीख दिली होती, त्याप्रमाणे आज आम्ही हे उपोषण सुरू केलेलं आहे। आणि आज आता आम्ही ठरवलेलं आहे की जोपर्यंत आदिवासी आयुक्त कार्यालय नाशिक यांच्याकडनं आमच्या संस्थेला आणि संस्थेचा अध्यक्ष म्हणून मला न्याय मिळत नाही तोपर्यंत कुठल्याही पद्धतीनं आम्ही उपोषण मागे घेणार नाही। यदा कदाचित पोलीस अधिकारी असतील, आरोग्य अधिकारी असतील, ते आमच्यापर्यंत पोचतील आणि चुकीच्या पद्धतीनं या ठिकाणी आम्हाला कायद्याची भाषा किंवा कायद्याच्या पद्धतीनं जे काही चुकीच्या पद्धतीनं जर आम्हाला या ठिकाणी त्यांनी आमचं उपोषण बंद करण्याच्या निमित्तानं काही प्रक्रिया राबवल्या, काही आयडिया राबवल्या, तर निश्चितपणे याचा त्रास प्रशासनाला झाल्याशिवाय राहणार नाही अशी मी उपोषण सुरू होण्याच्या निमित्तानं मी या ठिकाणी मी आवर्जून संस्थेचा अध्यक्ष म्हणून जाहीरपणे सर्वांच्या माहितीसाठी आणि प्रशासनाच्या माहितीसाठी माझं आवाहन आहे। धन्यवाद।